रामकृष्ण हरी मंडळींनो माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन भागवत कथा हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील। लक्ष्मी वल्लभ तया दुर्लभ
लक्ष्मी वाला बताया जवरी, लक्ष्मी वाला बताया जवरी, नारायण हरि नारायण हरि, नारायण हरि नारायण हरि, नारायण हरि नारायण हरि, भक्ति मुक्ति चार घरे जंचा, भक्ति मुक्ति चार घरे जंचा, भक्ति मुक्ति चार घरे जंचा, हरि बिना जन्म नरक पैदाना, 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 माता पाहुना प्राणी हो ये, माता पाहुना प्राणी हो ये, माता पाहुना प्राणी हो ये, ज्ञान देव पुत्र उन्नति सीता, ज्ञान देव भूषण उन्नति सीता, गगनावने वाड़ नाम आए, गगनावने वाड़ नाम आए, गगनावने वाड़ नाम आए, हरि मुखे मना हरि मुखे मना, 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 पुण्याच गणना कुन भरी, पुण्याच गणना कुन भरी, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, ठोबार कुमार, 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 हरि मुखे मना, हरि मुखे मना,
दयालू हे संतांच नवल इत नवल सांगितलं पहा कैसी नवल परी वाटी मध्ये दिसे हरी मुख पाहता दर्पणी आत दिशेच्या कृपाणी आत कोण दिसू लागला हो विठेवरचा मालक त्या आरशामध्ये दिसू लागला वाटीमध्ये देव दिसू लागला अहो एवढा भक्त वत्सल असणारा पांडुरंग आणि या पांडुरंगाच्या दरबारात सेना महाराजांच्या दरबारातली ही सेवा आहे विठाला विठाला धावत्या वेगामध्ये आपल्याला अभंगावर विचार करायचा आहे थोडस बघा तुम्ही म्हणाल मग हे पालळ कशासाठी ज्यांच्या दरबारात त्यांचं वर्णन करणं गरजेचं आहे ज्यांच्या वेळेला कुणाला काही प्रश्न पडत असतो ज्या ज्या वेळेला काही विचारायचं असतं ना आपल्यापेक्षा अधिकारी व्यक्तीला निश्चितच विचारायचं असतं कारण अधिकार संपन्न व्यक्तीकडून योग्य उत्तर मिळत असतं ज्याला काहीच माहीत नाही त्याच्याकडून काही मेळ लागत नाही मग ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा प्रश्न पडला हो प्रश्न पडले ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणाल ज्ञानोबरायासारख्या ज्ञानी माणसाला प्रश्न पडतात का निश्चितच प्रत्येकालाच प्रश्न पडत असतो किती ज्ञानोबराय मोठे ज्ञानोबरायाचा जर विचार करत असताना नाथबाबा सांगत असतात गुरु सेवे लागी जान गुरु सेवे लागी जान शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरणया जनार्दन शरणया जनार्दन हे त्रिलोक्याचे जीवन त्रिलोक्याचे जीवन ज्ञानोबरायासारखा ज्ञानी नाही ज्ञानोबरायासारखा नामधारक ज्ञानोबरायासारखा योगी नाही ज्ञानोबरायासारखे संत या जगाच्या पाठीवर दुसरे कुणी होणार नाहीत त्या ज्ञानोबरायांना प्रश्न पडला कशाच्या संदर्भात कारण ज्ञानराज माझी योग्यांची योग्यांचे मायबाप साधकांचे मायबाप पण नामाच्या विषयी ज्या वेळेला प्रश्न पडला त्यावेळेसला त्यावेळेला ज्ञानोबरायांनी ज्ञानोबराय म्हणतात आपण काहीतरी विचारलं पाहिजे कुणाला विचारावं गुरुला विचारावं म्हणून ज्ञानोबरायांनी विचारलं शेवटच्या चरणा ज्ञान देव माने निवृत्ती ज्ञान देव पुसे निवृत्ती सितारा
ज्ञानोबरायला प्रश्न पडला आणि या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी निवृत्ती दादांना विचारलं, दादा नाम केवढं आहे, नामाची व्याप्ती केवढी आहे? तेव्हा दादाने सांगितलं, ज्ञानोबा नामाविषयी विचारतोस ना, नाम फार मोठं आहे, त्याची व्याप्ती फार मोठी आहे. किती व्याप्ती आहे? गगनाउनी वाढ नाम आहे, गगनापेक्षा मोठं नाम आहे. कारण संत गुरुला विचारतात, संत संतांना विचारतात, संत एखाद्या साधकाला विचारतात, किंवा संत ज्यावेळेला भक्तीमध्ये रंगून जातात ना त्यावेळेस कुणालाही विचारतात, पण काही विचारत नाही. तुकोबरायाचं बघा, पुसावे से हेच वाटे म्हणणं आहे, पुसावेसे हेच वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करिला माझा काय लाज राखील, काय मी उदार पाविला, काय कृप करिला नारायणा, ऐसे तुम्ही सांगा संतांना कराचा माझा नंतमाने, ऐसे तुम्ही सांगा संतांना कराचा उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित माझे, काही खंड येईल पारुषतील दर माझे. विचारायचे ना संतांना विचारा, तुकोबराय म्हणतात कोण गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी कोणा असेल जरी ठाऊक असेल तुम्हा कोणा कोणा कोणाला माहित आहे का विठ्ठलाच गाव कोणतं आहे, कोणत्या गावला तो पांडुरंग राहतो, कुठे असतो, त्याच्याविषयी तुकोबरायला प्रश्न पडले, विचारलं. पण विचारत असताना गुरुला विचारावं लागतं बाबा, संतांना विचारावं लागतं. पण हे विचारत असताना उगच आला विचारायला लागला संत एवढे रिकामे नाहीत सांगायला. कोणतंही ज्ञान प्राप्त करायचं असेल संतांकडून, विचारायचं असेल तर त्याला काही काय सांगितला, एक मार्ग सांगितला, त्याच मार्गाच्या परिपाठानं गेलात तर संत सांगतील तो मार्ग कसा आहे. ज्ञानोबराय सांगतात, ते ज्ञान पैगा बरबे जरी मनी आती आलावे, तरी संताया भजावे सर्वस्वे सी, ते ज्ञानाचा कुरुठा जेत सेवा दारवंटा, जो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, तरी तनु मनो जीवे
चरणाशिला गावे अगरवता करावे नाश सकळ मगती सांगती पुशिले मग अपेक्षित आपुले ही सांगती पुशिले कारण पुसलं पण केव्हा सेवा हा दारवंटा करा मंगच विचारा आणि सेवा केली नाही त्याच्या अगोदर जर विचारलं संत काही सांगणार नाहीत अहंकार रूपाने जर आपण संताकडे गेलोत संत आपल्याला काही विचारणार नाहीत म्हणून ज्ञानोबराईने अगोदर गुरुवर्य दादांची सेवा केली आणि सेवा करून विचारलं दादा नाम केवढा आहे संतांनी नामाची व्याप्ती सांगितली नाम हे खूप मोठं आहे हो बाकीच्या साधनापेक्षा नामच मोठं आहे त्याच्यापेक्षा दुसरं काही मोठं नाही एखादा म्हणला दान आपण दान करून करून काय करतो देवाला दान नारळ आणतो देवाला फोडतो आणि फोडल्याच्या नंतर चांगलं निघालेलं आपल्या पिंट्याला आणि नासक निघालेलं पावलं देवा तुला म्हणजे नासक देवाला पावलं अहो जो लक्ष्मीचा पती आहे त्याला आपण नासक अर्पण करतो मग आपण दानशूर आहेत का नाही तुकोबराय म्हणले अरे दान तुम्ही नारळच काय समुद्र वलय अंकित पृथ्वीचे दान करिता समान ये नामा मनवन कोणी न करावा आळस मना रात्रंदिवस राम राम समुद्र वलयांकित दान तुम्ही संपूर्ण पृथ्वी जर एखाद्यानं दान केली तर या पृथ्वीच्या दानापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर नाम आहे म्हणून नाम दानापेक्षाही श्रेष्ठ यागापेक्षा श्रेष्ठच आहे जपापेक्षा जप पण रामनामाचा जप असेल तर तो श्रेष्ठ आहे योगापेक्षा श्रेष्ठच आहे नाम सर्व नाम आकाशापेक्षा कसं मोठं नाम चांगले चांगले माझे कंठी राहो बले कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षसा ही ज्या नामामध्ये ताकद आहे नाम तारक आहे हे नाम श्रेष्ठ पंचमहाभूतापैकी आकाश सगळ्यात व्याप्त असणारा भूत आहे पृथ्वी पृथ्वीचा विज्ञानाच्या दृष्टीने विचार करा पृथ्वीवर जमिनीची व्याप्ती सांगितली 29% जमीन आणि 71% पाणी फक्त पृथ्वीचाच विचार करू अहो 71% कुठं आणि 29% कुठं म्हणजे पृथ्वीपेक्षा पाणी व्याप्त आहे पाणी किती येऊ द्या या पाण्याला शोषण करण्याची किमया कोणाकडे आहे तेजाकडे आहे कितीही पृथ्वीवर पाणीच पाणी सगळीकडे जरी झालं तरी आता वैशाखातला सूर्य तपाय लागल्याच्या नंतर आता आहे का पाणी चंद्रभागा कोरडी पडली आमची गोदावरी गंगाखेडची कोरडी पडली म्हणजे पाणी व्या पाण्याला शोषण घेण्याचं ताकद तेजामध्ये आहे मग हा तेज कोण देतो सूर्य पण एखाद्या वेळेला वारा आला आणि वारा आल्याच्या नंतर त्या आपल्या सूर्याच्या आड जर एखादा ढग नेला वाऱ्याला ढगाळ वातावरण तयार होतंय सूर्याच्या तेजाला सुद्धा लुप्त करण्याची ताकद वायू नावाच्या महाभूतामध्ये आहे म्हणून तेजापेक्षा मोठा वायू आहे आणि वायू एवढा जरी मोठा असला तरी ह्या गगनाच्या पोकळीमध्येच भरून उरलेला आहे
गगनापेक्षा मोठा वायू नाही, म्हणून कोण मोठं आहे, सगळ्यात मोठं आकाश मोठं आहे ज्ञानोबराय म्हणतात. नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टांचे, गुण एक एक काय तयाचे वर्णू. म्हणजे हगा नामची एक तयाचे परी गगनही दिसे टाचे, आकाश देखील लहान वाटतंय नामाच्या पुढं. म्हणून नाम हे कसं आहे, मोठं आहे. आणि ज्ञानोबा रायला निवृत्ती दादांनी सांगितलं, ज्ञाना तू विचारतोस ना नाम केवढं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. किंवा ज्ञानोबरायाच्या भाषेतच ज्ञानोबरायांनी वर्णन केलेलं आहे की नाम हे कसं मोठं आहे. आकाश सर्वत्र वसामे, वायुने उगे नाव बरी नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, समुद्री रेखानुलांडावी पृथ्वीया भूते वावी. पर्वती बैसकीन संडावी हे आजा माजी, म्या बोलविल्यावे दू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, जो या जगात चालिता मियाची निमिला सांता, काळू ग्रासित से भूता मनिया गते पंडू सुता, सकळे जयाची ऐसा जो समर्थू, तो मी जगाचा नातू, गगना ऐसा साक्षी भूतो तो ही मीची, म्हणून गगना हुनी दादा. कळालं मला गगनापेक्षाही वाढ काय आहे, नाम आहे. पण मग ज्ञानोबराय म्हणले, दादा एवढं जरी व्यापक असलं, नाम तारक असलं. जनाबाई म्हणतात, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाम तारक हे थोर नाम तारी ले अपार, आजा मेळ उदरिला चोका मेळा मुक्तीस नेला. ही ज्या नामामध्ये ताकद आहे, पण हे सगळेच घेत, सगळेजण नाम घेतात का, घेत नाही तो. घेतात नाव कधी लोक, ज्यावेळेला बाबा संकट येतं ना त्यावेळेला राम आठवतो. संकट गेलं की रामाचं काहीच काम नसतं आम्हाला. दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे ना को, दुःख मे सुमिरन सब करे, सुख मे करे ना को, जो सुख मे सुमिरन करे दुःख काही को.
ज्यावेळेला दुःख येतं त्यावेळेला आम्ही नाम धारण करतो, दुःख गेलं की नाम घेत नाही। पण मग ज्ञानोबाराय गुरुचा संवाद आहे गुरु शिष्याचा, हरिपाठ म्हणजे बरं। दादा म्हणले ज्ञानोबा असं नाही घेणारे असतात, हो घेतात म्हणले ज्ञानोबाराय, पण कोण घेतात? सर्वत्र दुर्लभ तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ विरळा जाणे। सुलभ आहे नाव पण घेणारा मात्र विरळ आहे, कारण दुर्बल काही काही गोष्टी अशा असतात त्या दुर्लभ असतात, सहज सुलभ गोष्टी नसतात। त्यामध्ये आपलं एक मॉडेल आहे सगळ्यात दुर्लभ आहे, माणसासारखा दुर्लभ देह या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही। 84 लक्ष योनीमध्ये सर्वोत्तम असणारा देह म्हणजे माणसाचा आहे, पण हा दुर्लभ आहे। दुर्लभ माणूस जन्म है देहन वारंवार, दुर्लभ माणूस जन्म है देहन वारंवार, तरुवर जो पता जड़े बहुरी न लागे डार। दुर्लभ असणारा मनुष्याचा देह एकदा झाडावरून पान गळून पडल्याच्या नंतर पुन्हा काही कशाही पद्धतीने चिकटायचा प्रयत्न करा, चिकटत मग फेविस्टिक आणा, फेविकॉल आणा, डिंक आणा, चिटकतंय पण सुकून जातंय, काय उपयोग आहे? तसं माणसाचा देह पुन्हा पुन्हा मिळणार नाही। देह दुर्लभ जाणारे तुम्ही वाचून वाचून म्हणा, देह शतवर्षाचे जाणारे तुम्ही वाचून वाचून म्हणा, शतवर्षाचे दुर्लभो मानुष्य देह देही नाम क्षणभंगुरा, क्षणभंगुर असणारा क्षण देह पण दुर्लभ आहे, प्राप्त झालाय ना, पण प्राप्त झाल्याच्या नंतर सुद्धा हा दुर्लभ देह कशासाठी वापरावा याचा वापर सुयोग्य पद्धतीनं लोक करत नाही।
दुर्लभ बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. सुवर्णाने परिमळ हिराने कोमळ योगियानी निर्मळ हे दुर्लभ जी दातारा. देव जरी बोलता कल्पतरू चालता गज जरी दुबता हे दुर्लभ जी दातारा. श्रीमंता निदयाळू व्याघ्र निकृपाळू अग्नि आणि शीतळू हे दुर्लभ जी दातारा. ही दुर्लभांची यादी दिली. त्याच्यात पहिलं सांगितलं सुवर्ण आणि परिमळ. सोनं सुंदर दागिने तयार करता येतात, पण सोन्याला राजा रावणाला वास आणायचा होता म्हण. राजा रावणाला जमलं, आपल्याला तर काही मेळ वासायचा. राजा रावण श्रेष्ठ होता, पण सोन्याला सुगंध तोही आणू शकला नाही, कारण नव्हता सुवर्ण आणि परिमळ. नव्हताच ना सुवर्ण. हिरा आणि कोमळ, हिराचा काकतोय बहुमोल किमतीचा हिरा आहे, पण कठीण पण आहे, त्याच्याकडे कठीणत्व आहे. आणि योगी आणि निर्मळ, योगी माणसं निर्मळच नसतात हो. हे जाटा वाढलेल्या, कपडे मलिन झालेले, नाक वाढलेले, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की रागीट कोपिष्ट दिसणारे असे योगी. योगी आणि निर्मळ हे दुर्लभ जी दातारा. पुन्हा सांगितलं श्रीमंत आणि दयाळू. श्रीमंत आहे, पण रोही महाराजाच्या सप्त्यामध्ये वर्गणी लिहा 125. आता रुपया चालत ना महाराज. श्रीमंत आणि दयाळू, दयाळूत्व त्याच्याकडे नसतं. व्याघ्र आणि कृपाळू, वाघ आहे आणि कृपाळूत्व त्याच्याकडे अजिबात नाही हो. वाघाच्या समोर गेलं म्हणजे त्याला खायचं असो का नसो, पण मारल्याशिवाय राहत. व्याघ्र आणि कृपाळू, अग्नि आणि शीतळू. अग्नि आहे हातात धरलाय असा, हा हा हू केल्याशिवाय ठेवणार नाही, कारण चटका देणार म्हणजे देणार. अग्नि आणि शीतळू हे दुर्लभ जी दातारा. तसं बऱ्याच गोष्टी दुर्लभ आहेत, त्यामध्ये भगवान परमात्म्याचं आविट नाम नियमानं नित्यानं घेणारा जो प्राणी आहे तोही दुर्लभ आहे. अभंगाच्या पहिल्या चरण नित्य नियमाना नाम फार मोलाचं आहे, आपल्याला तारुण नेणार आहे. कारण हे नाव जे आहे ना, नाव धडकारा सहस्र नामाची जे भव सिंधुसे कडी पावे, ही नावाची ताकद आहे. तुका मन काळा हाना तोंडावरी बाता भरानी राम नामे, ही नामाची ताकद आहे. काळाच्या तोंडावर आणता येतं नामामुळं, पण घेणारा नित्यानं घेत, नियमानं घेत. आणि घेतच असेल नित्य नियमानं तर तो कसा आहे, सुलभ आहे का, कुठं बी भेटतोय अजिबात नाही, हजारात एकांदा म्हणजे दुर्लभ आहे. नित्य नेम नामी तो प्राणी
दुर्लभ, दुर्लभ तो प्राणी आहे. नियमानं घेतलं पाहिजे, नामाच्या बाबतीत नियम असायला पाहिजे. मग तुकोबराईची भाषा आहे, तुकोबराई म्हणतात, काही नित्यने माविण अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपणा भार वाहे तो रस, त्याचा होय भूमी भार नेणे जातीचा चार, झाला दावेदार भोगवी अघोर पितराशी. नित्य नियमाशिवाय जर एखादा अन्न खात असेल तर तो आमच्या खंडेरायाचं वाहन आहे. कुत्र कशाला म्हणतील तुका बरं आहे, खंडोबाचं कोण आहे, वाहन आहे, श्वान आहे, हा तो श्वान आहे. नित्य नियमाशिवाय भोजन करत असेल कुत्र आहे. आणि त्याचं जीवन कसं आहे, वृषभासारखं. काय भाषा संतांची, कारण एखाद्याला बैल म्हणलं तर राग येईल, त्याचं जीवन बैलासारखं आहे असं म्हणल्यावर राग येईल. तुकोबराय म्हणले, वृषभ वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. अशा प्रकारचा नियमाविन अन्न खाणं म्हणून नियम जीवनामध्ये असायला पाहिजे. कोणते नियम करा मला सांगा ना, हो सांगतो. दैनिक नियम आहे, प्रत्येक दिवशी करायचा. कसा करायला पाहिजे दैनिक नियम? दैनिक नियम बाबा, तुमच्यासारखे महात्मे माझ्यासमोर आहेत, कारण आम्ही या कीर्तन परंपरेमध्ये अंगणवाडीला होत आता. कुठे आहेत? अंगणवाडीमध्ये. हां, आणि तुमच्यासमोर बोलायचं आहे मला. दैनिक नियम काय वारकऱ्याने करावा? दररोज सकाळ संध्याकाळ हरिपाठ, काकडा, ज्ञानेश्वरीचं वाचन, हा काय झाला आपला दैनिक दररोजचा नियम. दररोज नियम प्रत्येकानं करावा, हा दैनिक नियम आहे. दैनिक गाईन अखंड. अखंड भगवंताच्या नामाला फार किंमत आहे, अखंड पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, अखंड गायल्याच्या नंतर काय होतो, ज्ञानदेवाची ते हरी पाठनी मागिली हा जन्मा मुक्त झालो. हो, आम्ही नियम केला, पण कोणाचा केला, हरीचाच नियम केला. हाच आमचा नियम आहे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी वीन नियम नाही तुझ्या, दुसरा आमच्याकडे नियम नाही. पण हा नियम आम्ही केला, पण कसा केला, नित्य नियमानं केला. नाहीतर असं होतं काही काही वेळा नियम बंद पडतात. सत्य बंद पडले, सत्याचा नियमच आहे की बंद पडले. आमचा बंद पडला नाही, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. हो, आम्ही बंदच पडू दिलं नाही,
आमच्यावर फार मोठे संकट आले संकट आले ना काय संकट आलं हाची रे माता न पिरे मगारी हाची रे माता न पिरे मगारी फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाच्या देवाच्या जवळ बसणं देवाचं नाम चिंतन करणं हाच आमचा नियम आहे कारण तो नियम सांभाळला पाहिजे आणि नियम किती संकट आले तरी सोडायचा नसतो जरी हे आकाशवर पडो पाय ब्रह्मगोळ भंगा जाय वडवांडळ त्रिभुवन पाय तरी मी तुझीच वास पाय विठोबा नकरी आणि काचा मांगीला नाम धारक तुझाची अंगीला किती मोठे संकट आले हो आमच्या प्रल्हादावर भागवताचार्य महाराज दोन दोन बसले तिथं प्रल्हादावर किती वेळेस प्रयोग झाला 11 वेळेस प्रयोग झाला प्रल्हादाशी पिता करी तो जाचणी परी तो मने स्मरे नारायण नाही आमच्यावर आलता 2021 मध्ये आहे का नाही संकट आलं होत म्हणले ते खाल्लं म्हणजे होत नाही कोरोना बऱ्याच जणांनी आपल्या माळा बाबा काढल्या सुरू केलं टॉनिक घ्यायला सुरुवात केली लोकांनी वारकरी बिन वारकरी झाले कशासाठी संकट आलं म्हणून अहो तुकोबाराय म्हणले किती असे संकट येऊ द्या पण त्या संकटामध्ये संकटातून सोडवणार आमचा मायबाप त्या संकटापेक्षा मोठा आहे सोडविल माझा स्वामी निश्चयेशी प्रतिज्ञा दाशी किती संकट येऊ द्या त्या संकटातून सोडवणारा संकटाचा निरसन करणारा निराकरण करणारा आमचा विठेवरचा मालक मोठा आहे संकटाला घाबरून नियम सोडायचा नाही नित्य नियम दिवसाचा नियम चला आठवड्याचा नियम आठवड्याचा नियम हरिहरा भेद नाही करू नये वाद हरी वेगळा नाही हर वेगळा नाही दोन्ही देव एक पाही दोन्ही देव एकच आहेत मग त्या भगवान शंकराचा सोमवार आठवड्याला येतो प्रत्येक आठवड्याला 7 दिवसाचा एक नियम करा सोमवार धरा हा चला 15वाडा नियम सांगितला 15 दिवसा माझी एक एकादशी 15 दिवसाला येणारा एकादशीचा नियम आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि कणेनो साधन आमचा विषय हरिकीर्तन
हा देवाचं नामचिंतन प्रदक्षिणा अखंड वाणीला विठ्ठल 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 नाम जप हा आमचा 15 दिवसाचा नियम सांगितला. महिन्याची वारी महिन्याचा नियम सांगितला. म्हणले काही ठक होते उचर हरभरे काही सांगितलं तर पटायचंच नाही कानात शिरायचंच नाही. ते म्हणले वर्षात एखादा असला तर सांगा. तुकोबाराय म्हणले 6-6 महिन्याचे सांगून बघतो. 6-6 महिन्याचे जर जमले नाही तर मग वर्षाचा एकच सांगतो. आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत हो. नामदेवराय सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग. हा आमच्या घरी नियम आहे. हा नियम आहे. आम्ही नियमाला टाळत नाही. तुम्हीही नियम करा. तुम्ही नियम केलाच पाहिजे. पंढरपूरला गेलं पाहिजे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळबळा वैष्णवाचा वैष्णवाचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज. पंढरीची वारी हा आमचा नियम आहे. आलंच पाहिजे. काय यावं इथं का नियम करावा. हा हा नियम करण्यामध्ये फार मोठा फायदा आहे. सकाळीच विषय झाला की इथलं फार मोठं महात्म्य आहे. कारण उगा सगळीकडे तीर्थयात्रा करत बसायचं नाही. अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया. पृथ्वी तलावरचे जेवढेही तीर्थ असतील तेवढे तीर्थ करत बसायची गरज नाही. आमचं वाङ्मयानं सांगितलं एकाच ठिकाणी जा सगळे तीर्थ. कारण तुम्ही फक्त चंद्रभागेचं दर्शन घ्या. आंघोळ करा अथवा न करा पण एकदा पाहिली चंद्रभागा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा एका वेळेत सगळे तीर्थ. किंवा काही काही असं असतंय एकाच वेळी तीर्थ घडायचे असतील तर काही नियम सांगितले शास्त्रानं आम्हाला. काय सांगितलं म्हणले कुठल्याच तीर्थाला जायचं नाही. घरच्या घरी तीर्थ पाहिजे आम्हाला. हो म्हणले घरच्या घरी सुद्धा आहे. सकळ तीर्था चिये धुरे चिये का माता पितरे तया सेवे सिकिर शरीरे लोन किजे. म्हणले गंगा नाही गळत गोदावरी नाही चंद्रभागा नाही यमुना मानस सरोवर काहीच गळत नाही आम्हाला. एकाच ठिकाणी आम्हाला सगळ्या तीर्थात स्नान झालं पाहिजे. म्हणले जाय समुद्रामध्ये. समुद्रामधलं एक स्नान घडलं की सगळ्या तीर्थाचं स्नान झाल्यासारखं आहे. एकच स्नान समुद्राचं करा सगळे तीर्थ समुद्रामध्ये येतात. ते म्हणजे समुद्र लांब आहे ना मुंबई मग जवळ काय आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे. पंढरपूरला या पुंडलिकाचं जवळ सगळे तीर्थ येत असतात. सकाळ ही तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिकाचे जवळी करीती आंघोळी वंदिते चरण. तिथलं तुम्ही दर्शन घ्या स्नान करा बस सगळे तीर्थ घडले. म्हणून पंढरीला यायचं आणि जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणून पंढरपूरची वारी हा आमच्यासाठी नियम आहे. तो नियम केला पाहिजे. कसा करावा नित्य नियमानं करावा. आणि नित्य नियमानं केला तर काय होतं लक्ष्मी वल्ल या कवारी लक्ष्मी वल्ल
भजन करा सगळ्यांनी एकदा क्षेत्रात आहोत आपण ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी त्याच्या जवळ देव असतो बरं कुणाजवळ कोणा कोणाजवळ देव असतो तुम्ही म्हणाल पंढरपूरचीच वारी काय करायची हो सैलानीची केली तर नाही का जवळची तिकडेही खूप वाहनं जातात बाबा हे टेम्पो आहे सर हे भरपूर जातात मग तिकडची वारी तिकडे तर लय मजा असते ढोलकीन ते हे झुलत झुलतच जायचं तिथं जाऊन फायदा नाही आमचा देव लय मोठा आहे याच्या सारखा देवच जगाच्या ठिकाणी देवाधी देव बरवा सकळ देवाधी देवा तो कृपाळू आहे परमात्मा फार मोठा संकटातून सोडवणार आहे हो ऐका एकदा संकट पडलं तो कोबरा वर्णन करतात एक हरणी त्या हरणीला संकट पडलं काय संकट होतं तिचे पाडसा आणि हरणी चरत होती आणि चरण्यामध्ये गुंगून गेलेली ती हरणी शिकारी मृगया करण्यासाठी आलेला हातामध्ये धनुष्य बाण आहे सोबत दोन चार कुत्रे आहेत कारवानी घेऊन आला आणि एक हरणी दंग झाली एका बाजूला जाळं लावलं दुसऱ्या बाजूला धनुष्य बाण हातात घेऊन शिकारी उभा टाकला एका बाजूला कुत्रे उभा केले आणि एका बाजूला आग्नी लावला आणि आता चारही बाजूने संकटामध्ये ती वेढलेली ती हरणी हरणीनं आवाज थोडा थोडा आणि पाहिलं अरे फार मोठे मी संकटामध्ये सापडले हा संकट ध्वनीकडूनच येतात आपल्याला पण मागून किंवा पुढून आणि लोक म्हणतात पुढे आड आणि माग वीर पण तिला चारही बाजूने संकट आलेली होती काय करू एका बाजूला शिकारी आहे पळून जाता येत नाही दुसऱ्या बाजूला कुत्रे आहेत झेप टाकून धरतील तिसऱ्या बाजूला आग्नीला आहे जळून मारावं लागेल आणि चौथ्या बाजूला जाळं आहे जाळ्यात अडकावं लागेल कसं सुटू कसं सोडवणार आहे सोडणार कोण मला त्यावेळेस तिने एकच आठवण केली विठ्ठला माय बापा पांडुरंग माय बापा आपडता जड भारी भाषी आठवावारी भक्तो होणे देसीमा अडघाली सुदर्शन एका हरणीनं देवाला हाक मारली सगळ्यांना माहित आहे हातीनं मारली तर धावून येतो आणि हरणीचं काय ऐकणार नाही हरिण बी हपासूनच आणि हाती बी हपासूनच सुरुवात आहे की आणि दोघही प्राणी आहेत जंगली हरणीनं हाक मारली पांडुरंगाला दया आली आणि या दया नावानं काय केलं कुणी कडून ढग हुसकून आणली की तिथं ढग आले आभाळ आलं आणि वर्षाव सुरू झाला पाणी पडायला लागलं पाणी पडल्याबरोबर जिकडून आग लावली होती का नाही तिकडली विजली आणि तेवढ्यामध्ये काय झालं गडगड गडगडगड आवाज झाला विजेचा आवाज झाल्याबरोबर झुडपात लपलेलं ससं उठलं पळालं जे कुत्रे होते येथोनी कसे उठोनी पळाले
एका बाजूचा अग्नि उजला, एक संकट नाहीस झालं. दुसऱ्या बाजूला सस उठलं, कुत्रे पाठीमाग पळून गेले. गरर आवाज झाल्याबरोबर शिकारी म्हणला आपली शिकार व्हायची, पळालेलं बरं, जाऊ द्या म्हणलं हरिन आणि फिरेन. गेलं फिरलं पाठीमाग, घरला निघून गेलं, तीन संकट नाहीस झाले. वाघूर बी त्यानं नेले, चारी बाजूनं मुक्त केलं हरणाला. म्हणून देवाची आठवण काढायची, म्हणून त्याचा नियम करायचा, म्हणून पंढरपूरच्या विठोबाला आठवायचं. त्याला आठवल्याच्या नंतर तो आपला सोयरा होतो. पांडुरंगाचं नाव घ्या, संकटामधून सोडवणार आहे. आता खुर्च्या पडायल्यात कीर्तन सोड म्हणतात, तर सोडणारच आहे. कुटवर लांबू नऊच्या जवळ घड्या गेलं ना. नारायण हरी, नारायण हरी, भक्ती मुक्तीचारे घरी त्यांच्या. हरिवीन जन्म नर्क चिपय जाणा, यमाचा पाहुणा प्राणी हो. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगना हुनी वाढ नाम आहे. माय बापो, यमाचा पाहुणा होण्यापेक्षा देवाचा पाहुणा व्हा. कारण ना हरिविन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा. यमाचा झाला होतं मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, ते करायचं नाही. आपल्याला देवाचा पाहुणा व्हायचंय. देवाचा पाहुणा झाल्यावर काय करतो तो भगवान परमात्मा आपल्याला संकटामधून सोडवत असतो, तो आपल्याला मुक्त करत असतो, आपली नाव पहिलं तीराला नेत असतो, खांद्यावर आपल्याला वाहत असतो. शांती दया पाहुणा हरी करी, किंवा मागील परिहार पुढे नाही शीण, झालिया दर्शन एकवेळा, वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. ज्ञानेश्वर देव बर 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 बर. आज पाचव्या दिवशाची कीर्तन सेवा श्री हरी भक्तपरायण संभाजी महाराज सानप वागदरेकर आणि यांचं कीर्तनचे यूट्यूब करणारे माऊली देवा पाटील यांनी हे यूट्यूबमध्ये कीर्तन असणारं भरून घेतलेलं आहे, म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी आमचे भास्कर महाराज फड जे विठ्ठल हो द्या ना, जे विठ्ठल घ्या ना, विठ्ठल जे जे विठ्ठल जा भास्कर महाराज, भास्कर महाराज यांचा सत्कार करा अगोदर. हेच का इथं आणलंय नारळ मग
आज पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्तपरायण संभाजी महाराज सानप वागदरेकर यांनी नित्य नेम नामी ती उपराणी दुर्लभ लक्ष्मी व लभतयाजवळी या अभंगावर सुंदर असं चिंतन केलेलं आहे आणि नामाचं फार असणारं महत्त्व त्यांनी पटवून सांगितलं. नाम स्वपबी तेवढंच आहे आणि श्रेष्ठ पण तेवढंच आहे आणि घेण्यासाठी दुर्लभ पण आहे या विषयावर सुंदर असणारं चिंतन केलेलं आहे. म्हणून सर्व वारकऱ्याच्या वतीनं महाराजाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि महाराजाचा पण श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार होणार आहे. तरी आमचे भास्कर महाराज फड वागदरा हे संभाजी महाराजाचा सत्कार करतील आणि लागलीच आता हरिपाट्याला सुरुवात होणार आहे. सुंदर ते ध्यान उभावी तुळशी